हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर इथे हे केलेले आहेत आपण दिडे. हे मुलांना सकाळी सकाळी नाश्त्यासाठी दिडे बनवून दिले होते. आणि आज आपण काढणार आहोत दसरा. तर दसऱ्यासाठी बघा कसा पसारा बाहेर काढलेला आहे आपण. आणि मुलांची लगेच घाई असते की चला आपण पटपट आवरून घेऊया. लगेच बघा, मी घासायला बसणार की तेवढ्यात प्रतीक्षानं भांडे पण घासायला सुरुवात केलेली आहे. आणि इथे हा सुदर्शन रॅग धुवत आहे, कपडे बाहेर धुवून टाकलेले आहेत मोठे मोठे, ते वाळत आहेत एकीकडे. तर इथे केळी आली होती बाहेर उपवास असल्यामुळे विकायला. आता उद्यापासून नवरात्र सुरू होणार होती त्यामुळे, तर त्याच्यामध्येच रेकॉर्डिंग करताना मध्येच आवाज आलेला आहे. तर इथे सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे. घरातला सुद्धा बराच पसारा मी बाहेर नेलेला आहे. आणि हे बघा कसं घर झालेलं आहे, खूप म्हणजे कलर वगैरे गेलेला आहे. तर मी ह्याला थोडाफार कलरसुद्धा देऊन घेणार आहे. एकदम म्हणजे असं किचनपाशी पण खूप तेलकट वगैरे झालेलं होतं, कितीही घासलं तरी पण ते म्हणजे असं काळंच दिसत होतं. तर आधी चौकून झाडू वगैरे घेतलेला आहे मी. आणि सुदर्शन बघा किती काळजी घेतो इथं, बोर्डवर पाणी जाऊ नये म्हणून त्याने इथं कॅरी बॅग बांधलेली आहे. तर इथे सगळीकडचं झाडून मी घेतलेलं आहे. कॅमेऱ्यामध्ये फक्त किचनवरचंच कॅप्चर केलेलं आहे, कारण झाडून झालं की इथल्या खिडक्या वगैरे पूर्ण मी घासून घेतलेल्या आहेत. आणि इथे थोडासा कलरसुद्धा द्यायचा आहे आम्हाला. तर मागच्या घराची साफसफाई पूर्ण करून घेतलेली आहे. आणि आता पुढच्या घराची चालू आहे. तर पुढे कलर देण्यासाठी आम्ही पॉट वगैरे सगळा काढायला होता, तो तुम्हाला काढल्याच्यानंतर दाखवला नाही मी. आणि आता कलर देऊन पण झाला आहे कलर पुढचा. सगळ्या भिंतीचा म्हणजे बघा इथं चंद्र पिक्चर चालू आहे. पिक्चर बघत बघत बाकीचे काम आपले चालू. तर एका साईडला म्हणजे जी कॉटच्या साईडची भिंती होती कलर देऊन घेतलेला आहे तिथे. तर बस इथं थोडीशी झलक दाखवली होती मी तुम्हाला दसऱ्याची. सगळा दसऱ्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला नाही. आणि इथं किचनला थोडासा मेकओवर केलेला आहे. तो आपला जो वॉलपेपर आहे तो लावलेला आहे.
आणि हे बघा संध्याकाळचं आपलं काम आवरल्याच्यानंतर दिवाबत्ती ज्यावेळेस केली त्यावेळेस दिव्यामध्ये छोटंसं फूल आलेलं आहे. फूल एवढ्यासाठी शेअर केलेलं आहे की म्हणतात शुभ असतं आणि कोणत्याही कामाला जाताना त्या जी फुलाची जी काजळी आहे ती धरलेली आपण लावली तर चांगलं असतं म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला इथं मी व्हिडिओचा एंड करते. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि उद्यापासून चालू होणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.